एकतर बहादर मला म्हटला गेल्यावर साहेब तुम्ही पण या हजार कोटीच्या आत काय नाही म्हटलं इकडं जेवढे राष्ट्र काँग्रेसचा कोणी फुटलेला नाही जेवढी राष्ट्रवादी फोडताय तेवढी फोडा असं त्यांना दुसऱ्या पक्षाने सांगितलेलं होतं. ते दुसरा पक्ष म्हणत होता की महाराष्ट्रात पवार सापके एनसीपी का वोट काढलो ज्यावेळी एनसीपी तुटली त्यावेळी बीआरएसचा डिमांड कमी झाला पक्ष पडला म्हणून बाजूला झाली त्यांनी स्वतः सुभा निर्माण केला सत्तेत सहभागी झाले आणि त्यानंतर सर्व ठिकाणच्या लोकांना बोलवण्यासाठी इथं बसलेले अनेकांना फोन आले असतील निर्णय करा या पण आपण सगळ्यांनी पवार साहेबांच्या विचाराच्या मागे पक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या मागे राहण्याचा निर्णय घेतला. गेलेल्यांच्या बद्दल मला काही बोलायचं आपला पक्ष बळकट करण्यासाठी आपण काय करणार याची थोडीशी कल्पना अध्यक्षांनी मगाशी बोलताना दिली. आपण सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात काम करणारे सगळे कार्यकर्ते आज गंभीरपणाने पक्ष कसा उभा करायचा याची काळजी करणारे असले पाहिजे. माझी आपणाला विनंती आहे की प्रत्येक वॉर्ड आणि प्रत्येक बूथ हा सक्षम करण्यासाठी आपण प्रयत्न करा. मागच्या काही दिवसामध्ये देशात चार राज्यांच्या निवडणुका झाल्या. चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा ज्यांनी केली त्यांचा विजय झाला. आपण तेलंगणा राज्यामध्ये आपण जिंकणं फार अवघड आहे असं काँग्रेसचे सगळेच नेते म्हणत होते समजत होते पण जे मुख्यमंत्री झाले त्यांचं नाव रेवंत रेड्डी त्याने तेलंगणामध्ये प्रचंड मेहनत कष्ट घेतली त्यांचा चेहरा त्यांच्या पक्षाने पुढे केला आणि जनतेने त्यांच्या पारड्यामध्ये मत टाकले. त्यांचा जो विरोधी पक्ष होता बीआरएस तो प्रचंड साधना असणारा प्रचंड सर्व यंत्रणा असणारा पक्ष होता. मधल्या काळामध्ये त्या पक्षामध्ये आपल्यातले काही नांदेड आणि त्या भागातले कार्यकर्ते एक दोन जण ज्यांना आपण विधानसभेचं तिकीट देणार ते पण गेले. एक तर बहादर मला म्हटला गेल्यावर साहेब तुम्ही पण या हजार कोटीच्या आत काय नाही म्हटलं इकडं गेलेले जे सगळे होते काही ना काही आश्वासनाला गेलेले मला काही केसेस माहित आहेत. एक जणाला सांगण्यात आलं साहेब येणार आहेत सीएम साहेब आमचे तुम्ही जेवण करा सभा करा एवढे पाठवतो एवढे आले उरलेले परत आलेच येऊन गेले साहेब परत फोन केला तर फोनच घेत नाही. एक काल परवा मराठवाड्यातल्या मनसेचे दोन कार्यकर्ते आपल्या बीआरएस मधून आपल्या पक्षात आले त्यांचा प्रवेश झाला मी त्यांची मुलाखत घेतली त्यांनी मला सांगितलं साहेब काय माहिती आहे आपण येतोय पक्षात म्हटलं ते तुम्ही कुठल्या विमान येणार नाही विमानतळावर गाडी येते ते फाय स्टार हॉटेलमध्ये डायरेक्ट रूम दिसतात तिथं जर रांगोळ बिंगोळ तयार होऊन रेडी झालं कि
सीएम साहेबांनी उत्तर लवकर या म्हणतात. मग ते सीएम साहेबांच्याकडे भेटलं की आत येता येता सीएम इसको महाराष्ट्र का पार्टी का प्रदेश का अध्यक्ष करतो. हे बोलायच्या आधीच ते डिक्लेअर करतो म्हणते की महाराष्ट्र का अध्यक्ष करतो. और एक इनोवा गाडी देतो खर्चे का इंतजाम करो बाकी कुछ नहीं कुछ आप जो कहेंगे वो कर देंगे. मग तो खुश त्याला काय पैसे खर्चा वगैरे गाडीत बसून हॉटेलवर जातो. हॉटेलवर त्याला तिथली माणसं सांगतात आता चेकआउट करायला पाहिजे हॉटेल सोडायला पाहिजे. मग हॉटेल सोडायचं जे काय पहिले विमान मिळेल ते घेऊन मागे यायचं. मग परत फोन केल्यावर कुणी फोनच घेतले हा अनुभव त्यांची सत्ता असताना फोन केलं की फोन घेत. त्यामुळे ज्या लोकांना त्यामुळे आपल्या राज्यामधून अधीर होऊन तिकडे गेलेले अनेक लोक असे आवेत होते की फार स्पीड मध्ये बीआरएस ते का बीआरएस स्पीड मध्ये होत. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये शरद पवार साहेबांना प्रचंड लोकसाथ देण्याची शक्यता आहे. शेतकरी वर्ग शरद पवारांच्या बाजूने आहे. त्यांची मत कापायला जेवढे काँग्रेसचा कोणी फुटलेला नाही जेवढी राष्ट्रवादी फोडताय तेवढी फोडा असं त्यांना दुसऱ्या पक्षाने सांगितलेलं होतं. ते दुसरा पक्ष म्हणत होता की महाराष्ट्रात पवार साहेब एनसीपी का वोट काढलो. ज्यावेळी एनसीपी तुटली त्यावेळी बीआरएसचा डिमांड कमी झाला.